नराधाबाद येथील पशुवैद्यकीय तरुणीवर बलात्कार व त्यानंतर पोलिसांनी नराधाबाचे केलेले एन्काउंटर हे प्रकरण गाजत असतानाच घरासमोर खेळणाऱ्या एका 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला आहे. बुधवारी सायंकाळी कडोली तालुका बेळगाव येथे ही घटना घडली. या घटनेचे निपाणी तालुका परिसरामध्ये संताप व्यक्त करून पडसाद उमटले आहेत. सध्या देशामध्ये होणाऱ्या लहान मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी धर्मवीर संभाजीराजे चौक निपाणी या ठिकाणी महिलांनी मानवी साखळी करून निषेध व्यक्त केला आहे. बलात्काराची आणि प्रकरणाची विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे, त्यांच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. या बलात्कार प्रकरणातील घटना कित्येक वर्ष चालत आहेत. सरकार चांगल्या प्रकारचे अन्न घालून आरोपींना पोसत आहे अशी खंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक दत्ता नाईक, संजय पावले, संजय सांगावकर, डॉक्टर जसराज गिरे, नगरसेविका अनिता पठाडे, शांता सावंत, ॲडव्होकेट सुचिता शिंदे, सुनीता गाडीवड्डर यांच्यासह विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. निपाणीहून अभिजित कांबळे. काकी वरच जरा बोट बोलू नका. कोणी गुन्हेगार बलात्कार करतात त्यांना फाशीची शिक्षा दिली जात नाही आणि त्यांना 6 महिने 1 वर्ष असं जेलमध्ये ठेवून त्यांचीच आणि परत बरखास्त केले जाते. म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचे अन्न त्यांनी उलट खात असतात त्या प्रकारचे चांगले अन्न त्यांना मिळते आणि त्यांना चांगले अन्न देऊन त्यांची चांगली सुविधा होते तिथं. त्याच्यापेक्षा त्यांना लगेच बलात्कार करणाऱ्यांना किंवा कोणताही गुन्हा करणाऱ्यांना जर त्यांनी लगेच शिक्षा दिली तर पुन्हा आपल्या भारत देशामध्ये अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आणि स्त्रियांसाठी ही महत्त्वाची गोष्ट ठरली आहे की त्यांची सुरक्षितता खूप कमी आहे आपल्या भारत देशामध्ये. इतर देशांमध्ये लगेच त्यांना फाशीची शिक्षा किंवा अनेक इतर कोणकोणत्या वेगवेगळ्या शिक्षा आहेत पण आपल्या देशामध्ये लगेच कोणती शिक्षा मंजूर होत नाही. ते गुन्हेगार खाऊन चांगले माजतात आणि उलट त्यांनी थोड्या वर्षांनी त्यांना सोडून दिलं तर पुन्हा त्यांनी मोठे गुन्हे करतात आणि हे थांबलंच पाहिजे, इथंच थांबलं पाहिजे. यासाठी या मॅडमने जे म्हटलं की त्यांना फाशी शिक्षा त्याच्यापेक्षा कठोर शिक्षा दिली पाहिजे. माझी तर अशी इच्छा होती परवाचा तो हात तोडले पाहिजे, डोळे काढले पाहिजे. मला अशी म्हणजे माझी वाईट भावना होती पण मला तशी वाईट शिक्षा त्यांना द्यावी अशी इच्छा झाली पण त्यांना फाशी पण मिळाली नाही. लगेच थोड कित्येक दिवसानंतर त्यांना कोणती तर शिक्षा दिली गेली पण असं न होता लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे. त्यामुळे महिलांचं सुरक्षितता आता महिलांना 5 च्या नंतर घरातून बाहेर पडणं मुश्किल होत चाललं आहे. हे थांबले पाहिजे यासाठी हे जे काही करत आहे त्यांची मी सर्वांचे आभारी आहे. आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.